राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना ब्रिज कँडी रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना नांदेडमधून मुंबईला स्थलांतरित करण्यात आलं होतं. त्यांच्यावरती उपचार करणारे ब्रिज कँडी रुग्णालयातील कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर प्रतीत समदानी यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांना कोरोना झाला होता आणि या कोरोनातून बरे करण्यात ज्या डॉक्टरांचा सहभाग होता, ज्यांच्या जे उपचार करत होते, असे ब्रिज कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी आपल्यासोबत आहेत. सर, त्यांना न्युमोनियाचा देखील त्रास होता असं समजतंय. काय नेमकं झालं होतं, त्यानंतर आय सी यूमध्ये ठेवलं गेलं होतं, कशा प्रकारचे उपचार त्यांना करण्यात आले, काय सांगाल? मान्य अशोकराव चव्हाण साहेब नांदेडला होतं तेव्हा आम्ही डायग्नोस केलं होतं की साहेबांना कोविड झाले आहेत, कोविड-19 झाले आहेत आणि निमोनियाचा पॅच होतं. आम्ही नांदेडहून मुंबईत ॲम्ब्युलन्समध्ये ट्रान्सफर केले, कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये. त्याच्यानंतर आय सी यूमध्ये भरती दाखल झालं होतं साहेब 25 तारखेला, 25 मे 2020ला. निमोनियाचा साधारण पॅच होता लेफ्ट साईडला आणि एकदम अगदी बारीक पॅच होता राईट बेजला. नेमका उपचार करून ऑक्सिजन आणि सपोर्टिव्ह थेरपी देऊन साहेब 2 दिवसात आय सी यूमधलं बाहेर शिफ्ट झाले होते. आणि आज आम्ही सगळे प्रश्न सांगतायत की साहेब आज डिस्चार्ज झाले आहेत आणि त्यांची तब्येत वाटत एकदम चांगली आहे. ज्यावेळी आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यावेळी स्थिती त्यांची खूप गंभीर झाली होती किंवा काय आहे, कशा प्रकारे? आम्ही ही निर्णय घेतला होता की आय सी यूमध्ये दाखल करण्याचं, कारण की जेव्हा ते नांदेडहून इथे येत होतं तेव्हा साहेबांचं ऑक्सिजन लेवल 92-91 तसं खाली पडत होतं आणि 2 लिटर ऑक्सिजन मी सांगितलं होतं की ऑक्सिजन लावूनच लावा. आणि रात्री पोहोचले होते, सकाळी पहाटे निघाल्याने रात्री पोहोचले होते 12-13-14 प्रवास नंतर. तर आम्ही ही निर्णय घेतला होता की जोपर्यंत स्टेबलाइज नाही झाला, ऑक्सिजनची कमी रिक्वायरमेंट नाही झाली, तोपर्यंत आय सी यूमध्ये ठेवायला लागतो. ओके. त्यानंतर निमोनियाचा त्रास आता कशा पद्धतीनं पूर्णपणे बरा झालेला होता? साधारण कोणाला पण निमोनिया असल्यानं 3 ते 4 आठवडे एक्सरे क्लिअर व्हायला लागतात, पण साहेबांना अजिबात ताप नाही आहे, श्वासची त्रास नाही आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आम्ही मॉनिटर करत आहेत ते 98-97-99 रूमवेअरमधून आहे आणि एक्सरेमध्ये पण सुधार चालू आहेत. पूर्ण क्लिअर व्हायला थोडा वेळ लागेल. आता पुन्हा त्यांना होम क्वारंटाईन किती दिवस सांगितलं? मिनिमम होम क्वारंटाईन सांगितलं आहे की 4 ते 5 दिवस ठेवा, कारण की 14-15 दिवस होऊन जाईल, त्याच्यानंतर ते फॅमिलीसोबत भेटू शकतात. तो पण मी सांगितलं थोडं डिस्टन्स ठेवा, फिजिकल डिस्टन्स, सोशल डिस्टन्स नाही फॅमिलीसोबत. थँक्यू सर. हे होते डॉक्टर प्रतीत समदानी, ज्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर उपचार केले आणि त्यांना कोरोनातून बाहेर काढण्यास मदत केलेली आहे. पुढील स्थानिक सौंदर्यचं कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.